hello friends i am mr. ravindra Bhalerao, and i welcome you to my channel that is english for learners friends have you read or listened the question complete the word chain of noun or complete the word chain of adjective or complete the word chain of verb in today's video we shall discuss about word chain so, वर्ड चेन म्हणजे काय आणि यावरती टू मार्क्ससाठी क्वेश्चन्स किंवा प्रकारे विचारला जातो डिटेल्स डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज युजल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल लेट्स बिगिंग वर्ड चेन लँग्वेज स्टडी इत्ता स्टँडर्ड नाईन्थ आणि टेनच्या क्वेश्चन पेपरमध्ये स्टार्टिंगला लँग्वेज स्टडी हा सेक्शन आहे टेन मार्क्ससाठी असतो आणि त्या लँग्वेज स्टडीमध्ये टू मार्क्ससाठी एक ॲक्टिव्हिटीज तुम्हाला विचारली जाते अँड दॅट ॲक्टिव्हिटी इज लाईक दिस कंप्लीट द वर्ड चेन ऑफ एदर नाऊन ऑर ॲडजेक्टिव्ह ऑर वर्ब ॲड फोर वर्ड्स इच बिगिनिंग विथ लास्ट लेटर ऑफ द previous वर्ड म्हणजे प्रश्न असा विचारला जातो की ही जी वर्ड चेन एक शब्द तुम्हाला दिला जाईल ओके आणि त्या शब्दाची वर्ड चेन तयार करा वर्ड चेन ऑफ नाउन म्हटलं असेल किंवा ॲडजेक्टिव्ह म्हटलं असेल किंवा वर्ब म्हटलं जाईल कशा प्रकारे कंप्लीट करा ती वर्ड चेन ज्या प्रकारे आपण गाण्याच्या भेंड्या खेळतो एखादं गाणं म्हटल्यानंतर शेवटच्या अक्षरावरून आपण नवीन गाणं सुरू करतो तशा प्रकारे जो दिलेला वर्ड आहे तो एक तर नाऊन असेल किंवा ॲडझेक्टिव्ह असेल किंवा वर्ब असेल त्या दिलेल्या शब्दाच्या शेवटच्या लेटरने म्हणजेच अक्षराने नवीन तो नाऊन असेल तर नाऊनच तयार करायचा दिलेला वर्ड ॲड्झेक्टिव्ह असेल तर ॲडझेक्टिवस नवीन लेटर नवीन वर्ड तयार करायचा किंवा वर्ड दिला असेल तर एंडिंगचा किंवा लास्ट लेटर ने वर्ड नवीन शब्द तयार करायचा या प्रकारे टू मार्क्ससाठी ही ऍक्टिव्हिटीज मध्ये विचारले जाते तर आता आपण प्रत्यक्षपणे बघूया की कशा प्रकारे वर्ड चेन ऑफ नाउन आपण चेन करायची किंवा एक्झेक्टिव्हची किंवा ची आता फर्स्ट क्वेश्चन सपोज क्वेश्चन नंबर मध्ये सिक्स पॉईंट जो आहे तो या प्रकारे ॲक्टिव्हिटीज आहे कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन ॲड फोर वर्ड्स एच बिगिनिंग विथ लास्ट लेटर ऑफ द प्रिवियस वर्ड म्हणजे दिलेल्या शब्द जो, जो नाउन आहे त्या शब्दाच्या एंडिंग लास्ट लेटरने नवीन फोर वर्ड्स तुम्हाला तयार करायचे आहेत म्हणजे प्रत्येक शब्दाच्या इथे एक्झाम्पल्स तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती फर्स्ट वन इज सोल्जर Is noun. सोल्जर इज ऑलरेडी नाउन तो नाउनच आहे एक कॉमन नाउन आहे किंवा सामान्य नाव म्हणतो आपण त्या सोल्जरचं जे लास्ट लेटर आहे ते आर आहे तर आर वरून आपल्याला नाउन वर्ड शब्द करा सा। तयार करायचा आर फॉर रोज इथे आपण रोज लिहिलेला आहे रोज गुलाबाचे फूल पण आरने जर आपण -E रीड म्हणलं तयार केलं आर ई ए डी रीड तर ते रॉंग होईल रीड हा वर्ड जो तयार केलेला तो काय असणार आहे वर्ब आहे तर इथे काय सांगितलेलं आहे ची वर्ड चेन बनवायची आर पासून आपण रोज इज करेक्ट रोज से ई आलेलं आहे ई पासून एलिफंट एलिफंट हत्ती नाऊन आहे ओके सो पण ई पासून आपण इट ई ए टी इट म्हणजे खाणे तर तो वर्ब होईल तो रॉंग तो अशा प्रकारे आपल्याला क्लिअर झालं असेल की एंडिंगच्या किंवा लास्ट लेटरने ते नाऊन म्हटलं तर नाउनच बनवायचं आहे एलिफंटचा टी आला टी फॉर टॅग त्याला टॅग लावून एक प्रकारचं नाव जी जी फॉर गोल्ड सोनं वन मोर एक्झाम्पल इज गिव्हन हिअर फ्रेंड फ्रेंड इज अ कॉमन नाउन डी फॉर डॉग डॉगचा जी लास्ट लेटर जी फॉर गोट परत टी आलं टीचा टीम कॉमन नाऊन आहे एम फॉर मॅट सो so, सेम वन मोर एक्झाम्पल डिक्शनरी डिक्शनरी कॉमन नाऊन वाय वायपासून इयर वर्ष आरपासून रेन पाऊस एन पासून नेक मान आणि के पासून काइत पतंग सो आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की वर्ड चेनमध्ये जर नाऊन मेक अ वर्ड चेन ऑफ किंवा कम्प्लीट अ वर्ड चेन ऑफ नाऊन असेल असं म्हटलं असेल तर नाऊन वर्ड दिलेलं असेल आणि त्याच्या लास्ट लेटरने आपण जो काही शब्द तयार करणार न्यू दॅट मे दॅट शुड बी नाउन तो नाऊनच असायला पाहिजे ओके आता आपण बघूया ॲडझेक्टिव्ह बद्दल सेम क्वेश्चन अशाच प्रकारे कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ ॲड्झेक्टिव्ह ॲड फोर वर्ड्स इच बिगिनिंग विथ लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड सो ॲड्झेक्टिव्ह आर गिव्हन हियर सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ ॲड्झेक्टिव्ह डिअर म्हणजे प्रिय तसं तर इथे तुम्हाला ॲडझेक्टिव्ह नाऊन म्हणजे काय ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय वर म्हणजे काय ऍड वर म्हणजे काय याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये ती तुम्ही अगोदर व्यवस्थितपणे बघा म्हणजे तुम्हाला हा क्लिअर म्हणजे ऍड्झेक्टिव्ह हा विशेषण विच डिस्क्राइब्स अबाउट नाउन ऑर प्रो नाउन किंवा नाम किंवा सर्वनामाबद्दल डिस्क्राइब डिस्क्राईब करणारा विशेष माहिती देणारा शब्द तो ऍड्झेक्टिव्ह असतो डिअर डिअर फ्रेंड फ्रेंड कसा आहे डिअर आहे हा विशेषण आहे सो पासून लास्ट लेटर है आर रेड रेड रोज रोज है नाउन रोज कसा है रेड रेड ने डिस्क्राइब टी डीप पी फॉर फॉर पेल ई एट नंबर्स देन वन मोर एग्जांपल गुड छान डी फॉर डोमेस्टिक सी फॉर नाउन एल फॉर लकी वाय फॉर यंग तरुण वन मोर एक्झाम्पल डीअर सेम दिलेला आहे वरती तोच एक्झाम्पल ते जे तुम्ही चेंज करून लिहू शकता ठीक आहे सो so, या प्रकारे जर कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲक्झेक्टिव्ह असेल तर लास्ट लेटरने आपल्याला ऍड्झेक्टिव्ह न्यू वर्ड तयार करायचा असतो आता आपण जे आणखीन नाउन मोस्टली विचारलं जातं ऍक्झेक्टिव्ह आणि एक आणखीन बऱ्याच वेळा विचारला जातो विचारलं जातं तो म्हणजे वर्ब सेम क्वेश्चन कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब म्हणजे क्रियापद ऍड फोर वर्ड्स इच बिगिनिंग विथ लास्ट लेटर ऑफ प्रीवियस वर्ड याची जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच जेवढे तुमचे परफेक्ट असेल तेवढा हा ही ॲक्टिव्हिटीज तुम्ही इझिली सॉल्व करू शकता इथे वर्ब दिलेला आहे ऍक्सेप्ट स्वीकारणे बघा जे प्रत्येक शब्द ज्या मराठीमध्ये ने नेणे शेवटी येतो ना तो मोस्टली वर्ब असतो क्रियापद खाणे पिणे धावणे ऍक्सेप्ट स्वीकारणे टीपासून घेणे ई पासून इट खाणे टीपासून परत टॉक बोलणे केपासून नो माहीत असणे समजलं सो वन मोर एक्झाम्पल घेऊन इज स्टार्ट सुरुवात करणे टी टेल सांगणे पट्टेलचा जो लास्ट लेटर एल आहे एल म्हणजे लाय खोट बोलणे ई फॉर अर्न कमवणे किंवा मिळवणे एन फॉर नॅरेट कथन करणे गोष्ट सांगणे या प्रकारे देन इट इट म्हणजे खाणे परत टी पासून आपण टीयर फाडणे आर फॉर रीड वाचणे डी दी पासून डीफ डीफ असणे जर आपण तो गुंगा असणे बहिरा असणे टी टी फॉर टीच शिकवणे सो मोस्टली मध्ये लँग्वेज स्टडीच्या या मध्ये ही जी ऍक्टिव्हिटी आहे कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ यामध्ये एक तर नाऊन ॲडझेक्टिव वर्ब पण काही वेळा ऍड वर्ब देखील विचारलं जाऊ शकतो पण हे तीन नाऊन वर्ब आणि पैकी तीन पैकी एक तुम्हाला विचारलं जाईल सो फ्रेंड्स आय होप you might have liked this video if you liked it please share it if you have any suggestions for me please write in comment box wish you good day take care thank you very much